हेलो हो निकालो छी निकालो छी हाँ आरता सत पोस्त ना और ले काम चालू है पण येतो आता हो एक तो पाने ची काम करता है आणि बारे पण द्यायचे होते हाँ येतो ते आडीस करून तो चला काय मानसे भाजी पत्यान दम नहीं काजल काजल काय हो अगर माला है ना जरा आज दिन काम नहीं करता जाऊँ कुटे कुटे ये तो हालो जोड़ जा रखा चालू मी अच्छा तू ते उड़ा है ना ये ला फ्लावर ले उसे पानी दे उन ठियो मी हाँ आज जरने दिल है ना सुकून जाए थी जरूर जाए लार दी बोरो ते ता सा तुम्ही संगीत लता सा देख से ना मी संगीत ला मुझे तुला मिजा से शिकवलो तता सच दे ऐसे उल्टे पुल्टे दे उनो को एकदम व्यवस्थित दे अरे माला कायम बार ला तुला काय तू एकदा जाशील आणि काशी करू मोकळी होशील नाही ना तुम्ही दाखवले मी करेन ना मग बरोबर तसं हो एकदम व्यवस्थितच कर बरोबर कर बरोबरच नको करू नाही तर ठेव सगळी वाट लावून हो आता करेल ना सांगितलंय ना तुम्ही मग करणार आहे ना दाखवलेलं आहे तर मी तसं करते ना बघू मोटर वगैरे चालू करत माहिती ना हां येईल ना चाय वगैरे घेऊन जाते पेटीची नाही तर मग काय चाय ठेवशील घरी आवरते आणि मग जाते आता ये तुम्ही जर थोडं अर्जंट काय हां चालेल बाई हो तो म्हटली आता झालं वांदे एकदाच पाहिले आता कसं येईल मला जाऊ दे करून तर बघू काहीतरी यायला तर पाहिजे केल्यावर जमेल सगळं नाही आलं तर बघू कोणाला तरी विचारून बघू तिथं असेल कोणी शेतात तर विचारून घेते काहीतरी आधी घरात लावरून घेते आणि नंतर मग जाते आता हे काम करून काय म्हणे बारा द्यायच्या कधी केलेलं नाही पण होतं म्हणून बसले आता केलं असं काय माहिती झालं की नाही आलं की नाही मला हे काम बघू आता सगळं इकडे तर पाणी सोडलं इकडे पण सोडलं बारी धुऊन झाल्या काय माहीत आता काय करता ऊन पण खूप झालंय हे जर आले त्यांना विचारू काय काय नाही बघू कसं झालंय ते हां भरपूर पाणी सोडलंय झाले बारी दोन हा तुम्ही बोलले होते ना मग केलं एवढं आता का उलटे फुलटे देऊन ठेवले काय केलं उलटे म्हणजे सगळं वर्मी फोडून टाकले तू असंच करता ना असं करता म्हणजे तुम्हीच बोलले होते ना तेव्हा मला चार दिवस शिकवलं मी बारी कशी द्यायचं ते तरी तुला जमलं नाही का मग आता केलं ना असं तुम्ही म्हटलं होतं इकडे पाणी सोडून दे मग तिकडेच केलं ना मारी दिला अरे आपल्या आपल्या शेतात सोडायला लावलं होतं तू ते अर्ध पाणी तिकडे सोडलं ते दाबायचं ना ते नाके दाबायचे त्याच्यावाले चांगले व्यवस्थित आता नवीन तशी पाहिलं होतं मी एकदा मग म्हटली तुम्हाला येतो मला म्हणून मग आता केलं तू ती एक म्हण ऐकली का माशाच्या पिल्लाला पोहायचं नाही शिकवला तसं शेतकऱ्याचं बाईला बारी द्यायचं शिकवायला नाही लागत पण आता मी नवीन आहे ना मला कसं काय लगेच येईल मग आता केलंय मी हळूहळू ते होईल ना माझ्या नवीन म्हणजे नाही दिले तू कमीत कमी देताना तर पाहिलं असेल ना का बाबा असं असं इकडून फोडता ती देता काय मग मला आता हे केलं ना हे काय इथे फोडलं तिकडे फोडलं अरे हे केलं दाबायचं असतं तुझं सगळं मिक्स करून टाकले ते मला तर वाटतं तू काय आरामशीर सगळे फोडून दिले एकदाच पाणी लावून दिलं मोकळे झाले का हा असं केलं होतं मी तिकडनं तमाशा आहे बाबा आता झालं ना एवढं चांगलं गेलं ना पाणी चांगलं म्हणजे ती तिकडं अर्धी अर्धी वाफे भरली आणि अर्धी तशीच राहिली अर्धी अर्धी कोरड्याची असं नाही चालत ना अहो मग आता किती छान पाणी दिलं भेजे बिजे आहे का ना तुला का गुडघे बिडघ्या ते भेजे तुझ्या अहो आता केलं तुम्ही सांगितलं सारखंच केलं ना चाली तुला बोललो सकाळी सकाळी लवकर आहे मग आता घरात आवरत होती मग आता हे आवरत तुम्ही म्हणे जा उन्हाचं कोणी पाणी भरत का शेतामध्ये तुम्ही सांगितलं ना अर्ध सुकून जाईल ते पिकाला काय लागल मग एक तर सकाळी भरायचं किंवा संध्याकाळी भरायचं मग आता केलं बरोबर ते बघा आता पाणी बंद केलं ना तिकडनं मग आता अरे काय केलं बरोबर तर मला नाही आवडलं कडे असं चांगलं नाही राहत व्यवस्थित नाही राहत मग आता हे इकडे बा आधी पुरं भरून ठेवलं सगळे काय म्हणते रोप उडून गेले हे गेले सोडून मग आणि त्याच्याकडे त्या साईडला पाणीच नाही भरलं आज काय केलं तर इकडनं दिलं सोडून ते गेलं इथून गेलं इकडे गेलं गेलं इकडे दिलं सोडून गेलं ते तिकडे ते लोकांच्या कांद्यामध्ये पाणी चाललं ते रिकामटे पुन्हा त्यांना काने काढायचे बोलतील आपल्याला उद्या बांधण्याचाच पाय आहे ना मग तुम्ही करून घ्यायचं आता काय मी करून घ्यायचं मग मला काय माहिती ते काही अरे तुला मी समजून सांगितलं होतं बाई का तू व्यवस्थित बारे दे तरी तुला कळत नाही का
आता केलं ना मम्मी हे असं तर करताना तुम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली तुला कळायला पाहिजे ना शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली शेतकऱ्याची बाईक आता ते शेतात काम करतात का मी माझ्या बाबा बापाच्या घरी थोडी करत होती असं नट्टा पट्टा केस इकडून तिकडून ते करायला पाहिजे फक्त तुला अहो केलं नाही एवढं तुम्ही जसं शिकवलं तसं मी सांगितलं तसं केलं नाही वरून मला डोकं पण लावते काय डोकं लावते मग तुम्ही लवकर सकाळी माझा भेजा नको गरम करू बरं का जर भेजा गरम झाला ना पावडा गेला मग एवढं काम केलं तरी असं बोलतात मग काम आता नवीन शिकली आता सुरुवात आहे माझी आता करेल ना हळूहळू मला विचारायचं असतं कसं करायचं काय करायचं ते मग तुम्हाला विचारूनच आली होती ना घरून की असं काय विचारून आली होती मग तुम्ही म्हणे फक्त त्यास काढून दे पाणी मी असं बोललो तुला असं इकडून जर बार दिलं तर या साईडनं खणून असं या बाजूला लाव अरे तू ते खांदायचं तर सोडून दिलं तू ते सगळे नाके पाडून ठेवले त्याला तू सगळे साखळी बारे करून ठेवले इकडे एक एका बाजूने पाणी भरलं तर मला तर वाटतं सगळं याला हे करून दिलं तुला काही पटायला पाहिजे ना ओरडता काय एवढे आता मला काय एवढं ओरडता काही घाम हालत खराब झाली मी केव्हाची पाणी देते आणि माझं नाही तुम्ही आता आले तरी ऊन लागतात मी केव्हाची बसते ते वाटत नाही पाणी मला तरी वाटतं तू पाणी लावून दिलं तिकडे झालं झाडाखाली जाऊन सावलेलं बसली असंच केलं ना नाही ना काय काम केलं घालून कार फोडून ठेवलं आता मला पुढच्या वेळेस बारे दिलं किती अडचण दिली तुला माहिती घ्यायचं काही चालतं आज तू वल्ल्यामध्ये जायचं ते नाके दाबता आता जायचं नाही मी नाही जात तू नाही जात नाही म्हणजे तू आता पुढून नाही मला नका सांगू मी नाही जाणार नाही जाणार मी आता मी का तू डोकं फिरव केलं ना मी काम एवढं चांगलं काम करते तरी तुम्ही बोलत राहता चांगलं कामाला नाही म्हणतो तू पटकन ते नाके दाबा आता पहिले माल बाकीचं माहिती नाही जाणार आहे का नाही मी नाही जात मी तो पावडर टाकेल बरं का हा मग पावडर टाकल काजल तू ऐक बरं का अहो एवढं चांगलं केले ना आता बंद हो झालंय ना पाणी आता मग ते बघा तिकडे आता मोटर तर बंद झाली पण ते पाणी ते फोडून ठेवले ना ते सगळं आताच्या आता पॅक करून दे जा तुम्ही करा मग ते मला नका सांगू ऐकणार नाही मला नाही ऐक मला नाही ऐकायचं मी चालली आता मी चालली मला नका सांगू जाऊन जाऊन जाशील कुठं बाई कुठे गेली गाडी ही तिच्या ना डोक्यात पावडं घातल्याशिवाय राहतच नाही मी काम सांगा सगळे उलटे पालटेच करून देते पहिला कुठे गेले पण तिकडे कांद्यात बी दिसत नाही अचानक कुठं गायब झाली याच्या आडत नसेल लपली कसरळ पुढे गेली नेमकं आता ही मका पण लहान आहे बघूस त्याला पुढे तरी जाऊन बघू त्या साईडला आली इथं भी दिस ना इथं पाठीमागं पण नाही आहे चला बघू आता त्या साईडला असेल बाई सापडले तर मात तर काय माहिती बाई माणूस हा ना आता झाली माझ्याकडून चुकी काय करू मग आता मला काय माहित होत काय झालं ग काय झालं पण तू तर काय करते अगं माझ्या कोणती पाऱ्या उलट्या होऊन गेल्या ते मला शोधताय अरे बापरे भाऊजींना माहिती आहे का तू इथं आलेली असं अगं भाऊजी तिकडे शोधत असेल तुला चल आपण लवकर ना काय का बरं काही बोलले का तुला ते मला शोधत गप्प बस अरे अगं चल ना अगं नको ना भाऊजी हा भाऊजी अच्छा इकडे आहे का काय झालं काय झालं पण काय झालं वहिनीला मी आहे ना बारे द्यायला लावले तुम्हाला सांगते ना बारे व्यवस्थित द्यायचे ना तिने काय केलं माहितीये का जे असं सगळे वर्ण आहे ना सगळ्याचे नाके पडून ठेवले अहो नवीन आहे ती शिकेल आता पण मग मला सांगायचं सांगायचं ना तसं त्यांना वहिनी तिला 2 दिवस बारे द्यायला शिकवलं मी मग यांना तेच सांगते मला जमलं नाही मग लगेच फावडं काय केलं माहितीये का मोटर चालू केली पाणी लावून दिलं सगळे सगळे बारे फोडून दिले अरे हा आता ते मला किती जड जाईल पुढच्या वेळेस मायरी नसेल काही आता इथं आल्यावर आता मी कधी केलेलं नाही तुला सांगत होती ना मुलगी आपण मग केलं थोडी का आता दुसरे लोक काम करतात यांनी आल्यावर मला लगेच सांगितलं आता म्हटलं करते तरी म्हटली पण ना यांना करून बघती पण ते नुकसान झालं ना काजल ताई तुम्ही विचारून घ्यायचं ना विचारलो होतो काय माहिती का आता जर पुढच्या वेळेस मला ते बारे द्यायचे ठरले ना ते सगळे नाके दाबवलं हिला मी म्हटलं तू आता वल्ल्यात वल्ले दाबून दे बरोबर आणि ही लगेच मग मारायचं दाखवणं पडलं हिला वाटलं खरंच मारतो की काय घेऊन तिला दांडावी हालतं मला ठोकायला जायचं होतं तिला वाटलं असं करून मारतो खोटं बोलत आहे माझ्या मागे पळत होते पावडं घेऊन खोटं बोलता कोणी मारते कोणी बाईक तू खोटं नका बोलू हा तुम्ही एक बाईक यांनी डायरेक्ट फावडं घेतलं माझ्या मागे पळाले धावून तुम्ही इथं लपून बस मग म्हणून लपून बसली इकडे एवढे काचरा कुचऱ्यात लपली मला सांगायचं इथं लपले म्हणून पटकन
सांगू तुम्हाला म्हणजे माझ्या डोक्यात घातला असता ना माझ्या दिला असं माझ्या आवाज दिला मला नाही तुम्हाला सापडलं तुला काही काम नाही हे मला मारून बसतील त्यांचा भरोसा नाही मला वाटतं तू काही इथं का लपले मी विचारत तुमचा काय भरोसा मग तुम्ही फावडं घेऊनच मारत होते काजल ताईला तिला मी काय बोललो होतो म्हटलं बारे व्यवस्थित दे जसे मी पहिले दिलेले ना फक्त तसे बंद करायचे पुन्हा द्यायचे असं करायचं फक्त मग चांगलं शिकवलं तरी आता पहिल्यांदाच दिलं टाकून शोध लावून ठेवला नवीन एका वाफ्यात पाणी घालून दिलं सगळ्यांचे नाके तोडून दिले सगळे याला पाणी एकदम काय मग तुम्ही कधी शिकवलं का मला असं की असं करायचं असं करायचं ते बघून बघून केले नसेल त्यांचे मम्मी पप्पा करत असतील उन्हात आणायचं ना ते वहिनीला पण काहीतरी पाच सार पण मारू बिरू नका बरं का ते पावडं घेऊन पावडे खोटं नका बोलू हा का खोट बोलताय तुम्ही बाय कसं बोलताय बघा चुकीचं आहे आता काय चुकीचं नीट समजून सांगा त्यांनी तिला नाही समजूनच सांगितलं आता मी आता तिला आहे ना चार पाच दिवस माझ्यासोबतच ठेवतो बाहेर द्यायला हा मग म्हणजे चार पाच दिवस दिले एखाद दिवशी मला डोक्यात घालून मारून मारणार नाही खोटं बोलता तुम्ही भरोसाच नाही माझ्यावर समजून सांगायचं ना भाऊजी तुम्ही आता नवीन आहे मी मला काय माहिती का बरं काही यांनी दिलं लगेच पाठवून शेतामध्ये नाही नवीन जरी आहे पण तुला सांगितलं नाही तुला दाखवलं होतं मी असे असे बाहेर द्यायचे असं असं पडायचं नुसतं दाखवलं असं करा असं करा आता मला काय असं करायचं असं सवरून अशी माती अशी उचलून ठेवायची येता येईल भाऊजी काय लगेच स्ट्रिक्टपणा करतात एवढं तुम्ही ते उचलून लगेच तिला मारा तुमच्या दाखेने अरे ते कचऱ्या कचऱ्यात गेली काही किडे माकुडे राहत त्याच्यामध्ये जायचं नाही तुमचं तुम्ही असे धावून आले अंगावर मम्मीला पहिल्या जागा कुठे बघू इथं होतं शहरामध्ये किती घाबरते तुम्हाला नको टेन्शन घे एवढं हा मग चल मस्त आता सर्व भारी मग एखाद दिवशी बाई हा मारून टाकेल बाबा मला वाटत तुम्हाला कशाला मारून एक तर बायका भेटते नाही काय नाही तेवढी